भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाचे सोनेरी पान आपल्या बलिदानाने लिहिणाऱ्या वीर हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील या दोन क्रांतीवीरांच्या स्मृतिदिनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी वीरा देशमुख, गायक नंदेश उमप आणि सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांचा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते हुतात्मा गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. नेरळ येथील हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाचे सोनेरी पान आपल्या रक्ताने लिहिणारे हुतात्मा विठ्ठलराव तथा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील या दोन क्रांतीवीरांचा स्मृतिदिन पत्रकारांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने साजरा केला जातो. या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा हुतात्मा गौरव पुरस्काराने सन्मान केला जातो. नेरळ येथे हुतात्मा चौकात आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी वीरा देशमुख, गायक नंदेश उमप आणि सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांना 2020 हुतात्मा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास रायगडचे खासदार सुनील तटकरे, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, पंचायत समिती सभापती सुजाता मनवे, सरपंच रावजी शिंगवा, माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर, नेरळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कार्यक्रमाचे सादरीकरण केले. हा पुरस्कार आम्हाला अधिक जबाबदारीची जाणीव करून देणारा ठरला असल्याचे मत नंदेश उमप आणि उल्का महाजन यांनी व्यक्त केले. स्वतःच्या प्राणांचं आणि अतिशय महत्त्वाचं योगदान स्वातंत्र्याच्या संग्रामध्ये, स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये दिलं, त्यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार मला मिळतो आहे. त्याचा आनंद तर आहे, पण जबाबदारी देखील जास्त वाढते की ज्या प्रकारचं स्वातंत्र्य या देशाला मिळावं यासाठी भाई कोतवाल आणि हिराजी पाटील आणि त्यांच्यासारख्या अनेक हजारो करोडो हुतात्म्यांनी जे बलिदान दिलं होतं ते देशाचं स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी आत्ताच्या पिढीवर आहे. आणि स्वातंत्र्य लढ्यानंतर जे संविधान जन्माला आलं त्या संविधानाचा आत्मा जिवंत ठेवण्याची जबाबदारी देखील आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांवर आहे. ती जबाबदारी पार पाडण्याचं बळ, नैतिक धैर्य आणि ताकद आम्हाला मिळो, ही ताकद या पुरस्काराने नक्कीच दिली आहे असं मी मानेन. पुरस्कार आपल्याला मिळतो आणि त्याही वर्षाच्या सुरुवातीला, तर म्हणजे याच्यापेक्षा आणि मोठी गोष्ट असू शकत नाही. अनेक पुरस्कार मिळाले, पण स्वातंत्र्य सेनानी आणि ज्याने भारतासाठी त्याग दिला, बलिदान दिलं, अशा थोर व्यक्तीसाठी, व्यक्तीच्या नावानं आपल्याला जेव्हा पुरस्कार मिळतो तेव्हा आपली जबाबदारी खूप वाढते. आणि फक्त आपण महाराष्ट्राचे उरत नाही तर आपण या भारताचे उरतो, कारण भारतासाठी, भारत स्वतंत्र व्हावा म्हणून या मंडळींनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आणि आमचंही काम आम्ही किती मोठं करायला हवं, त्यांच्या मागे त्यांनी जे नाव सोडलं आहे, त्यांनी जे बलिदान दिलं आहे, त्या बलिदानाला समर्पक असं काम आमच्या यातून घडलं पाहिजे, या महाराष्ट्रासाठी घडलं पाहिजे, या समाजासाठी घडलं पाहिजे, या भारतभूमीसाठी घडलं पाहिजे. आणि फक्त महाराष्ट्राचाच नव्हे तर या भारताचा नागरिक म्हणून आमच्याही हातून खूप काही चांगलं कार्य घडो अशी मी मनोमनी इच्छा व्यक्त करतो. आणि मला खूप भारावलो आहे. यावेळी बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड यांच्यासह पुरस्काराने सन्मानित झालेल्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष पेरणे, दरवेश पालकर, अजय गायकवाड, गणेश पवार, सुमित क्षीरसागर, कांता हावळे, दीपक पाटील यांच्यासह अनेक पत्रकारांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी योगदान दिले. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ. महिला सर्व पत्रकार मंडळी, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक.